महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना होळीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मला आपणाला एक विनंती करायची आहे की होळीचा सण साजरा करत असताना आज 2 वर्षापासून कोविड काळामध्ये सरकारचे निर्बंध असल्यामुळे तो आपला हिंदू सण आनंदाने साजरा करता येत नव्हता, अनेक अडचणी होती. परंतु यावेळी सरकारचे कोविड कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध उठलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणी ही जी होळी म्हणजे वसंत ऋतूची जी चावूल लागते त्याचा एक भाग आहे, यावेळी आनंदाने मोठ्या प्रमाणात सर्वांनी हा होळीचा सण साजरा करावा. होळीचा सण साजरा करत असताना माझी विनंती असेल की पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच केमिकलचे जे कलर आहेत जे चायनामधून येतात त्याच्यापासून आपल्या नागरिकांच्या लहान मुलांच्या डोळ्यांना कुठे इजा होते, शरीराला इजा होते, तर हेही टाळावे. आणि मी अशी विनंती करेन की सरकार असेल या ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या होळीच्या अग्नीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांचं सगळं दुःख हे जळून जावं. तसेच देशावर सध्या रशिया आणि युक्रेनच्या ज्या युद्धाचं सावट गुंगावत आहे, रशियाला आणि युक्रेनला देव सुबुद्धी देवो आणि देशावर गुंगवणारं युद्धाचं सावट लवकरात लवकर संपो. आणि परत एकदा माझ्या भारतीय तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील आणि खास करून कोकणामध्ये हा होळीचा सण खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने आपली परंपरा जपून साजरा केला जातो, म्हणून आपणा सर्वांना या होळीच्या परत एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.